नांदेड शहरातील एटीएम मध्ये खनखनाट पैसे नसल्याने नागरिकांनी केल्या तक्रारी। नांदेड शहरात अनेक एटीएम मध्ये पैशाची खनखनाट झाल्याने नागरिक त्रस्त होऊन प्रसार माध्यमांकडे त्यांनी तक्रारी केल्या। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एटीएम मध्ये पैसे नसल्याने इतर भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या। नांदेड शहरातले जवळपास अर्ध्याहून अधिक एटीएम हे सुट्ट्यांच्या दिवशी बहुधा शुक्रवार संध्याकाळपासून ते सोमवार दुपारपर्यंत बंद राहतात, याचा अनुभव अनेकदा ग्राहकांना येत आहे। आज शहरातल्या जवळपास पावडेवाडी नाका, फरांदे नगर, छत्रपती चौक पासून ते आत्ता वज्राबाद पर्यंतच्या अनेक एटीएम मध्ये पैशाचा खडखडाट झालेला आहे। त्यामुळे एकंदर सुट्ट्या सलग आलेल्या सुट्ट्या त्याचप्रमाणे येणाऱ्या सणवारांच्या सुट्ट्या लक्षात घेता पूर्व नियोजन बँकामार्फत होत नाहीत, राष्ट्रीयकृत बँकामार्फत जी मनमानी सुरू आहे। आता मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये उभा आहे आणि ह्या एटीएम मध्ये आठवड्यातले 3 ते 4 दिवस पैसेच नसतात। वेगवेगळ्या कार्यालयातून इथं आलेले फीस वगैरे भरण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी वर्ग, सातबाराची ऑनलाईन फीस भरण्यासाठी, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोक इथे येतात, पण या जिल्हाधिकारी कार्यालयातलाच हा अनुभव आता असा आहे की आठवड्यातले 3 दिवस हे एटीएम देखील बंद असते। राष्ट्रीयकृत बँकांची ही मनमानी निश्चितच सर्वसामान्यांच्या ग्राहकांना त्रासदायक देणारी असून आणि मोठ्या प्रमाणात येणारे सणवार यांच्यासाठी ती सर्वसामान्य ग्राहकांची डोकेदुखी ठरली असं